गायिका अनुराधा पौडवाल यांचा आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठलाचा भक्तिगीत हा कार्यक्रम पार पडला. यानंतर त्यांनी एएम न्यूजशी संवाद साधला. वारकरी महिलांसाठी फिरती स्वच्छतागृहे पुरवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आज वारकरी संप्रदायातला सर्वात महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे आषाढी एकादशी. अशा एकादशीच्या पवित्र दिवशी आता मी विठ्ठल मंदिरामध्ये उभा आहे. माझ्यासोबत आहेत ज्यांनी आपल्या वाणींनी गायनाने संबंध महाराष्ट्र ढवळून काढला. भावगीत भक्तिगीत म्हटलं की ज्यांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं त्या अनुराधाजी पौडवाल आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल, वारी अनुभवाबद्दल काय सांगाल एकंदरीत. सर्वप्रथम तर सर्व भाविकांना माझ्याकडनं आषाढी एकादशीचा खूप खूप शुभेच्छा. फार मोठा सण आहे, फार मोठा पर्व आहे, जेव्हा लाखो भक्त इथे विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की वारकरी संप्रदाय हा फार मोठा संप्रदाय आहे आणि अतिशय डिसिप्लिन. आणि म्हणजे मला कुठेही असं जाणवलं नाही त्या 15 लाख लोक सगळीकडनं येत असताना की कुठे पोलिसांना त्यांना नीट चालायला किंवा अमुक बाजून चालायला सांगायला लागतं असं कुठेही जाणवलं नाही. प्रत्येकजण डिसिप्लिन्ड येतो आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खरोखरच खूप आहे. अल्पसंतुष्टी आणि देवावर असीम भक्ती करणारी हा जो संप्रदाय आहे त्यांना माझे कोटी कोटी वंदन आहे. आणि एक फूल न फुलाची पाकळी परमेश्वराच्या पायथ्याशी म्हणून आमचं जे सूर्योदय फाउंडेशन आहे त्यांनी वारकऱ्यांसाठी जे महिला इथे ज्या येतात स्नानासाठी वगैरे त्यांच्यासाठी आम्ही सूर्योदय फाउंडेशनतर्फे आणि तुलसियानींकडनं इथे चेंजिंग रूम्स दिलेले आहेत. व्हील्सवरती 20x10 मोठ्या मोठ्या आहेत त्या, त्याचं आज लोकार्पण आहे. आणि परमेश्वराची अशीच कृपा निरंतर माझ्यावरती माझ्या परिवारावरती राहावं हीच ईश्वराचरणी प्रार्थना. काय किती वारी किती वर्ष झालं आपण येत आहे? नाही, मी दरवर्षी येते इथे, पण आषाढी एकादशीला मला वाटतं 4th-5th वर्ष असेल. निश्चितच. कॅमेरामन कानिपनाथ गोरे सह बालाजी बोर्डे, ए न्यूज, पंढरपूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.